73वा प्रजासत्ताक दिन गोव्यासह देशभरात उत्साहात। निवडणूक आचारसंहितेमुळे राजकीय नेते सोहळ्यापासून दूर। पणजीत राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांच्याकडून ध्वजारोहण। दिल्लीतील सोहळ्याने देशवासियांच्या डोळ्याचं फेडलं पारण। अखेर 6 भाजपा उमेदवारांची अंतिम यादी जाहीर। डिचोलीत अपेक्षेप्रमाणे राजेश पाटणेकरांना तिकीट। कुंभारजुवेत जनिता पांडुरंग मडकईकर यांना तिकीट देत सिद्धेश श्रीपाद नाईकांचा पत्ता कापला। राजकीय नेत्यांना 5 वर्षात सापडलं गबाड। आमदार मंत्र्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे। निवडणूक प्रतिज्ञापत्रातून नेत्यांची संपत्ती उघड। पाण्याच्या भरमसाठ बिलांमुळे गोमंतकीय त्रस्त। मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक चर्चेसाठी यावं, आपचे नेते अमित पालेकरांचं आव्हान। भाजपा सरकारकडून लोकांची फसवणूक झाल्याचा पालेकरांचा आरोप। आणि गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा। अध्यात्मातील योगदानासाठी कुंडई तपोभूमीचे पीठाधीश श्री ब्रह्मेशानंद स्वामींना पद्मश्री। तर क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकरांना पद्मश्री जाहीर।